राज्यातील 57,000 शाळांचं कंत्राटी पद्धतीने खासगीकरण करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय आणि यालाच आता साताऱ्यामध्ये आरपीआय पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलाय। सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश घालून आई माझी शाळा हरवली ती कोणाला सापडली का असं म्हणत अनोखा निषेध आंदोलन केलंय। या आंदोलनाचा आढावा घेत त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जगताप यांनी, आपण तो पाहूयात। 57,000 शाळांचं कंत्राटी पद्धतीने खाजगीकरण करण्यात येणार आहे याचा विरोध सातारा आरपीआय पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी एकंदरीत जर पाहिलं तर आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते हे शालेय गणवेश घालून या ठिकाणी निषेध करत आहेत। आई माझी शाळा हरवली ती कुणाला सापडली असं या कार्यकर्ते जे आहेत ते खरंतर घोषणा देखील या ठिकाणी देत आहेत। आपण त्या कार्यकर्त्यांशी खरंतर बातचीत करणार आहोत, नक्की त्यांचं हे आंदोलन कशा पद्धतीचं राहणार आहे, काय सांगाल? तुमचं हे आंदोलन आज अनोख्या पद्धतीने आपण केलं ते आंदोलन ह्यासाठी केलं की राज्यातल्या 57,000 शाळांना खाजगीकरण करणे आणि ह्यांच्या ज्या बगल बच्च्यांना जीवदान देणे हे यांचं धोरण आहे हे त्रिकुट सरकारचं। तर हे त्रिकुट सरकारचा उपयोग नाही, कसलाही होणार नाही कोणाला। त्यामुळे ह्या शाळा जी ह्यांनी ती कंत्राटी पद्धत केलंय याचा आम्ही निषेध करतो। आता हा जो शासन निर्णय घेतलेला आहे की कंत्राटी पद्धतीने शाळा म्हणजे आमच्या मूलभूत जी गरज आहे त्याच्यावरच घालायचं काम सरकार करते। तर मला या सरकारला असं सांगणं आहे की जे गोरगरीब विद्यार्थी शिकत आहेत त्यांना शिकून द्या, तुम्ही त्यांच्यासाठी सोयी उपाययोजना काय कराल हे सांगा ना। तुम्ही कंत्राटी पद्धतीने जर शाळा द्यायला लागल्या तर ते कसं चालेल? आम्ही तुम्हाला शासन चालवायसाठी तुम्हाला तिथं पाठवलेलं आहे ना की तुम्हाला देश विकण्यासाठी किंवा राज्य विकण्यासाठी किंवा शाळा विकण्यासाठी। या सगळ्या गोष्टींना आपल्याला या रोषाला सामोरे जावे लागेल अशी मी आपल्याला ग्वाही देते। नक्कीच अनोख्या पद्धतीने आरपीआयच्या वतीने हे जे आंदोलन जे आहे ते खरं तर करण्यात आलेले आहे। त्यामुळे खाजगी कंत्राटी पद्धतीने जे खाजगीकरण करण्यात येणारे याला विरोध जे देखील साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे। प्रशांत जगताप, लोकशाही मराठी, सातारा। बालक्या पोलांना असे नाही करायचे। आता आम्ही कंत्राटावर राहणार आम्ही महाराष्ट्र सरकारने पद्धतीने काढलेली आहे। आता आम्हाला भाड्याचे शिक्षक घेणार, आता आम्हाला मॅडम पण भाड्याचेच भेटणार आहे। भाड्यासर येणार, आम्हाला पाहिजे तेव्हा घरी पाहिजे तेव्हा खेळायला जाणार, मग आम्ही पाणी पिणी पिणार, आम्ही खेळत राहणार। शाळा सुटली सुटली शाळा सुटली पाटी फुटली सरकारची छाती फाटली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।